फ्रेंड्स हाय अँड वेलकम बॅक. आज मी बोलणार आहे या हिरव्या मिरचीविषयी. आपण जेव्हा ही मिरची मार्केटमधून आणतो तेव्हा तर ही खूप टवटवीत असते, पण ही कशी ठेवायची फ्रीजमध्ये याच्याविषयी मी आज बोलणार आहे. बेसिकली मिरची ही या देठामुळे खराब होते. सो पहिली गोष्ट तर आपल्याला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आणि या सगळ्या मिरचीची आपण देठ काढून घ्यायची. या धुवून वाळवलेल्या मिरच्यांचे देठ मी काढलेले आहेत. ओके, आणि ह्या मिरच्या त्या आहेत ज्या थोड्याशा तुटलेल्या आहेत. काय होतं ना, आपण मार्केटमधून कितीही बघून आणलेल्या मिरच्या तरी थोड्या अशा मिरच्या निघतात ज्या थोड्याशा तुटलेल्या असतात. ह्या मी मुद्दाम वेगळ्या काढल्या आहेत. आणि ज्या लाल मिरच्या निघाल्या त्याच्यामध्ये किंवा ज्या लाल होत आहेत त्यासुद्धा मी वेगळ्या काढल्या आहेत. ओके, आता हे स्टोअर करण्याकरता तुम्ही आयदर एखादं कापड घेऊ शकता, कॉटन क्लॉथ, त्याच्यामध्ये त्या बांधू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता. अदरवाईज तुम्ही एखादी ग्लासची बॉटल घेऊ शकता जी स्वच्छ पुसून कोरडी करून त्याच्यामध्ये तुम्ही ह्या मिरच्या ठेवू शकता. पण ती बॉटल मात्र तुम्हाला दर 2 दिवसाला काढून पुसावी लागेल आणि सगळ्या मिरच्या पुन्हा पुसून त्याच्यामध्ये ठेवाव्या लागतील. तर हे थोडंसं रिअकरिंग वर्क आहे. दर 2 दिवसाला तुम्हाला ती बॉटल स्वच्छ करावी लागेल. अदरवाईज अलीकडे मार्केटमध्ये आपल्याला ह्या अशा प्रकारच्या कापडाच्या पिशव्या मिळतात. या थोड्या सेमी ट्रान्सपरंटसुद्धा म्हणता येणार नाही, ॲक्च्युली ह्याच्या आतला आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे ज्यांना ट्रान्सपरंट पिशवी हवी आहे त्याला तुम्ही ग्लासच्या बॉटल्स वापरू शकता. पण अशा पिशव्यांमध्ये देखील जर का आपण ह्या मिरच्या वगैरे ठेवल्या तर या काही काळ व्यवस्थित टिकतात. एक तर त्या ओल्या होत नाहीत, खराब होत नाहीत, सडत नाहीत. ओके, माझ्याकडे हा एक डब्बा आहे. हा ॲक्च्युली ओव्हनमध्ये यूज करायचा डब्बा आहे, ओव्हनमध्ये काही जेवण गरम करण्याकरता. पण मी हा तसा नाही वापरत. सो आय प्रेफर कीपिंग, मी याच्यामध्ये मिरची ठेवणं प्रेफर करते कारण हा स्वच्छ राहतो. मिरची खूप व्यवस्थित याच्यामध्ये राहते, क्लीन राहते. पिशवीमध्ये कधी कधी काय होतं ना, मिरच्या थोड्याशा सडतात सुद्धा, तुटल्या काही झाल्या का. तर याच्यामध्ये मी ही चांगली मिरची ठेवलेली आहे. त्याला दुसरा कप्पा आहे, याच्यामध्ये मी ही थोडीशी तुटलेली जी मिरची आहे ही ठेवली आहे. ही याच्याकरता ठेवली आहे की ही आधी वापरून टाकता येईल. मग याच्याचमध्ये तुम्ही एका बाजूला या हिरव्या मिरच्या ठेवू शकता किंवा अजून वेगळ्या ठेवू शकता. ओके, पण आता या हिरव्या मिरच्यासुद्धा मी वाळवून टाकणार आहे किंवा वापरून टाकणार आहे. वाळवायच्या असतील तर मी पुन्हा त्या एखाद्या बास्केटमध्ये उन्हात वाळवून टाकेन. मग मला हे लाल मिरची म्हणून वापरता येईल, खडी मिरची म्हणून. आणि अदरवाईज ह्या मी रोजच्या वापरणार. आता पहिल्यांदा ह्या वापरणार आणि मग मी ह्या मिरच्या वापरणार. ओके, सो दिस इज अ ट्रिक ऑफ कीपिंग दिस मिरची फॉर लॉंग टाईम. याच्यामध्ये मिरची फ्रेश राहते, जास्त काळ टिकते. ओके, आणि तशी पहिली गोष्ट जी आपण ॲक्च्युली लक्षात घ्यायला पाहिजे ती अशी आहे की आपल्याला जेवढी हवी ना तेवढीच आणावी मिरची. जर का आपण मार्केटमध्ये प्रॉब्ली तुम्ही 10-12 दिवसाला जात असाल तर 1 पाव मिरची, 1/2 किलो मिरची खूप होते. तुमच्या ऑफकोर्स खाण्यावरती आहे, पण जर तुम्हाला असं जाणवलं की मिरच्या शिल्लक राहत आहेत 12 दिवसानंतर, 15 दिवसानंतरसुद्धा, तर तुम्ही थोड्याशा कमी मापात आणा. म्हणजे स्टोअर करायलाही अडचण होत नाही. हे ॲक्च्युली बऱ्याच गोष्टींना लागू होतं, कारण आपण ज्या काही भाज्या आणतो ना त्या जर का लगेच वापरल्या नाही गेल्या तर मग त्या खराब होतात. त्याच्यापेक्षा आपल्याला आपल्या घरातल्या लोकांच्या खाण्याचा अंदाज असतो, त्यानुसार आपण त्या भाज्या आणाव्यात. 1 पाव आणाव्यात, 1/2 किलो आणाव्यात, किलोभर आणाव्यात. पण जर का त्या तेवढ्या 8-1 दिवसात संपल्या तर जास्त उत्तम. ओके, सो ही होती माझी आजची टिप, मिरची कशी सेव्ह करायची याच्याकरता. तर मिरची आपण सेव्ह करू शकतो आयदर या डब्यामध्ये, अशा प्रकारच्या कुठल्याही पिशवीमध्ये, किंवा कॉटनच्या कापडामध्ये त्याला गुंडाळून ठेवू शकतो. ओके, सो दिस वॉज अ टिप फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग.